बघा इथं त्यांनी त्याची बॅग भरून ठेवलेली आहे गावाला. मम्मी काय सॉरी मम्मी कुठे मम्मी गावाला आपण दाखवते व्यवस्थित. तर बघा मित्रांनो हा आणला होता मी एक टॉप मित्रांनो आणि मी ह्या घरी राहते तर हे घर माझं नाहीये. तुम्हाला वाटत असेल की बापरे शिवणीचं घर काय मस्त आहे. तर मित्रांनो हे घर माझं नाहीये तर माझं घर आहे दुसरं. आणि नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय. तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज मी खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग बनवत आहे कारण माझ्या मागे भरपूर काम आहे आणि कामामुळे तर ब्लॉग बनवणं नाही होत. कारण आता आज मी कामातून माझा थोडा वेळ काढून मी आज ब्लॉग बनवत आहे. तर मित्रांनो तर बघू शकता आणि माझं भरपूर काम राहिलेलं आहे. आणि तुम्ही म्हणता की शिवानी तू प्रत्येक वेळेसच म्हणते की तुझ्या मागं भरपूर काम आहे भरपूर काम आहे. तर मित्रांनो काय काम आहे तर चला आज मी तुमच्या सगळ्यांना दाखवते. तर कामं तर म्हणजे घरातलेच काम आहे. तर घरातल्या कामासोबत मला भरपूर असं म्हणजे शाळेतलं काम आहे आपलं व्हिडिओ बनवायचं काम आहे. तर व्हिडिओ पण त्या कामामुळे राहून जाते त्याच्यामुळे व्हिडिओ पण लवकर लवकर नाही आहेत. तर मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो चला तर आज मी घरी स्वयंपाकसुद्धा बनवलेला आहे. तर मित्रांनो चला मी काय स्वयंपाक बनवला तर चला तुमच्या सगळ्यांना दाखवते. सुरुवात करूया आपण स्वयंपाकापासून. तर चला आणि तर इकडे बघू शकता इकडे करत आहे मामावरती टेबलवर बसून जेवण. या देवाला सगळेजण. तर मित्रांनो तर चला तर मित्रांनो हे आहे आमचं किचन. तर बघू शकता आता मस्त सगळी साफसफाई करून ठेवलेली आहे आणि घरी कोणीच नाही आहे आणि माझी आजी आहे. तर माझ्या आजीला म्हणजे स्वयंपाक म्हणजे काम जास्त होत नाही आहे. तर चला तर हे बघू शकता मी ना हे बघा इथं केलेली आहे मी शेवची भाजी चिवड्याची भाजी. तर बघा आणि तर चटणी केलेली आहे ही आहे शेंगदाण्याची चटणी. आणि त्यात चला आणि चपात्या बनवलेले चपात्या दाखवायची गरजच नाही आहे. तर चला हे बघू शकता इथं पण एक किचनमध्ये गॅस आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही एक नवीन गॅस आणलेला आहे. तर व्हिडिओ बनवून टाकलेलंच आहे. तर तो पण एक गॅस आम्ही आणलेला आहे. तर चला तो पण परत एकदा दाखवते तुमच्या सगळ्यांना मी गॅस. बाई तू काय आणला बाई जेवण केलं का बाई म्हणे आता मला कुठे बाई. तर बघा मित्रांनो शिरी बाजरीची भाकर होती. तर बघा बाईने शिळी बाजरीचीच भाकर खाल्ली. त्याला म्हणजे शिळी बाजरी भाकर पण खूप भारी लागते आणि बेसनासोबत तर भारी लागते एकदम मस्त. तर चला मित्रांनो आपण कुठे होता हां गॅस दाखवायचा होता. तर चला आज मला सगळं भरपूर काम आहे आणि मी कालच गावाहून आलेली आहे. कारण का दसऱ्यासाठी ना मी अर्जंटसाठी गावाला गेले होते आणि त्याच्यामुळं माझं नारायणगडवर सुद्धा जाणं नाही झालं दसरा मेळाव्यासाठी. तर बघा मित्रांनो आणि नारायणगड आमच्या जालन्यापासून किती किलोमीटर आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा मित्रांनो हा आहे आता इथं एक दुसरा गॅस. तर बघा हे आहे गॅस शेगडी एक. तर बघा मित्रांनो कपडेसुद्धा धुवून घेतलेले आहे मी आधी कपडे धुवून घेतले आणि माझी आंघोळ राहिलेली आहे. तर माझं पण आंघोळ राहिलं बघा. तर आणि ते बघा इकडं मी माझे भांडेसुद्धा घासून ठेवलेले आहे आणि ते बघा सगळे घरातली साफसफाई सगळं करून ठेवलेली आहे. आणि हे बघा आता करणसुद्धा आलेलं होतं आमच्यासोबत गावाला जायला. तर बघा इथं आहे करणची बॅग. तर बघा करणची बॅगसुद्धा भरून ठेवलेली आहे. आज तो चालला आहे गावाला परत. तर चला आज चला बाई करण. तर करणसुद्धा तर करण बसलेलं आहे दुकानात. बघा इथं त्यांनी त्याची बॅग भरून ठेवलेली आहे. तर तो पण आला होता आमच्यासोबत दसऱ्यासाठी. तर चला आणि अर्जंटमध्ये जावं लागलं तर काही ब्लॉक्सला बनवणं नाही झालं माझ्याकडून. तर बघा करण बसलेले आहेत दुकानात. तर बघा काय करतो करण दुकानात ग्राहक द्यायला. तर चला त्याला बाहेर दिवसर आपण आवडला का तुझं बॅग वगैरे भरून ठेवली. बॅग भरून ठेवली करण कर जायचं मग कोण कोण येऊन घालणार गावाला. मम्मी कुठे मम्मी गावाला इथं आहे का कुठं इथं नाही तिकडे घरी आमचं. तर बघा मित्रांनो आता करून नाही
आता बस नी जाणार आता बस न चाललेला आहे तू रिपोर्टिंग करते का हां व्हिडिओ बनवायला ना असं का मग नाना कसं चला वर्षा कडे काम काढून काढ ना वाटला सायब ने काढ ना हां वेडू मध्ये बोल ना रे मोठा बोला ना तर आणि मी आणलेला एक गावावरून आणलेली ड्रेस तर दोन टॉप आणले होते तर बघा मित्रांनो ह्या आहे माझा टॉप तर बघा हा एक आणला होता आणि एक ब्ल्यू कलरचा कुठे गेला हा बघा हा हा पण दाखवते व्यवस्थित तर बघा मित्रांनो हा आणला होता मी एक टॉप तर हे दोन आणलेले आता असे दाखवते कारण हातामध्ये कॅमेरा आहे माझा आणि एक हाताने त्यांनी दाखवतोय तर ये ना लवकर तिथे काय लपवायला तर काय लहान आहे का तर बघा पॅक वगैरे भरून ठेवली चल ना तर बघा इथं बसला तर मित्रांनो आणि मी ह्या घरी राहते तर हे घर माझं नाही आहे तुम्हाला वाटत असेल की बापरे शिवणीचं घर काय मस्त आहे तर मित्रांनो हे घर माझं नाही आहे तर माझं घर आहे दुसरं आणि ते कोणतं गाव आहे कुठं आहे आणि माझं घर कसं आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर माझ्या घराचं होम टूर लागत असेल तर नक्की सांगा नक्की मी तुमच्या सगळ्यांना देईन फक्त कमेंट करून सांगा की हो किंवा नाही म्हणून सांग ना आपलं घर जसं आहे तसं भारी आहे पण चला मी नक्की तुमच्या सगळ्यांना दाखवेन तर चला मित्रांनो असं तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करत राहा बघा एवढं सगळं काम करून आणि हां परत शेतातलं तर सांगायचं राहिलं शेतातलं सुद्धा काम करते मी म्हणजे काम तर भरपूर आहे म्हणजे आमचं घरामध्ये भरपूर काम आहे त्याच्यामुळे मी घरामध्येच सगळ्यांना मदत करू लागते आणि मदत करता करता भरपूर काम आहे मदतीसाठी सुद्धा तर त्याच्यामुळं कामातच जास्त वेळ जातो आणि परत शेतातलं सुद्धा काम करू लागते मी मदत थोडी तर मित्रांनो असं माझा अभ्यास वगैरे सगळं काही चालू आहे तुम्ही सगळे जर म्हणता काही काही म्हणतात की नाही का अरे व्हिडिओ नको बनवू अभ्यास कर तर मी अभ्यास सुद्धा करते अभ्यास करते घरातलं काम करते शेतातलं काम करते मला सगळं काम पण येतं करता तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो खरंच लाईक करा बरं का तर चला मित्रांनो आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये होम टूरमध्येच म्हणजे जर करणं झाला तर करू जर नाही तर दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय टाटा टेक केअर